पाणी चोर चेटकीण। मेहुलपूर गावात सुधा नावाची एक महिला राहत होती। सुधाला एक खूप वाईट सवय होती, तिला स्वच्छ पाण्याची किंमत नव्हती, त्यामुळे ती पाण्याला उगाचच रस्त्यावर आणि नाल्यामध्ये वाहून टाकायची। तिच्या या सवयीमुळे तिचा नवरा राधे सुद्धा खूप त्रासलेला होता आणि तिला नेहमी समजावत असे। तुला किती वेळ सांगितलं आहे की पाणी अमूल्य गोष्ट आहे, त्याला या तऱ्हेने फुकट नको घालवूस। पाणी अमूल्य आहे, पण कशी अमूल्य गोष्ट आहे? विहीर तलाव सर्वत्र पाण्याने भरलेले आहेत। जर तुझ्यासारखे विचार करणारी लोक अशाच तऱ्हेने पाणी वाया घालवू लागले तर आपल्या मुलांसाठी पण पिण्यासाठी सुद्धा पाणी राहणार नाही। राधे याप्रमाणे नेहमी सुधाला समजावत असतो, पण ती तरीही पाणी वाया घालवणे सोडत नव्हती। मग एक दिवशी, सुधा, ए सुधा, आज विहिरीवरून सुद्धा पिण्याचं पाणी घेऊन नाही आलीस का? थोड्या वेळापूर्वीच तर घेऊन आले होते, पण मग पाणी कुठे निघून गेलं? मला काय माहिती कुठे गेलंय ते, इथे तर सर्व भांडी रिकामी आहेत। हे ऐकून सुधा आश्चर्यचकित होते आणि मग परत विहिरीवरून पाणी घेऊन येते, पण जेव्हा ती विहिरीवरून पाणी घरात आणून ठेवते तेव्हाच ते पाणी भांड्यातून गायब होत। अरे हे काय, मडक्यातलं पाणी आपोआपच गायब होतंय, हे जातंय तरी कुठे? सुधा हे बोलतच असते कि तेवढ्या तिच्या समोर एक चेटकीण प्रकट होते आणि, चेटकीण, तू मडक्यातलं पाणी पितेस? हो पीत आहे, माझी तर इच्छा आहे की तुझं रक्तच पिऊन टाकू, पण मी असाही आहे कारण मी पाणी चोर चेटकीण आहे। पाणी चोर चेटकिणीला बघून सुधा ओरडायला लागते आणि तिचा आवाज ऐकून राधे धावत तिथे येतो, पण तो तिथे पोहोचण्यापूर्वीच चेटकीण तिथून गायब होते। अरे काय झालं, काय वेड्यासारखी तू एवढं ओरडत आहेस? घरात चेटकीण आहे, पाणी चोर चेटकीण, हे बघा आताच मी पाणी घेऊन आले होते आणि ती सगळं पाणी चोरून घेऊन गेली। सुधाच्या या सांगण्यावरून राधे मडक्यात वाकून बघतो। अरे हो, मडक तर रिकाम आहे, पण मडक्यातून पाणी चोरणारी चेटकीण कुठेच दिसत नाहीये मला। अहो आताच तरी ती होती, तुम्ही आल्यावर ती कुठेतरी गायब झाली। त्या दिवसापासून ती चेटकीण गावातच फिरू लागली आणि त्या लोकांवर लक्ष ठेवू लागली जे पाणी वाया घालवतात। जो माणूस पाणी वाया घालवताना तिला दिसतो त्याच्या घरातील पिण्याचे, आंघोळीचे व धुण्याचे पाणी ती चोरून नेते। अरे बघा, चेटकीण आमच्या घरातला पाणी चोरून नेत आहे। चुप राहा पाण्याचा शत्रू, तुला तर पाण्याची किंमतच नाही माहीत, मग तुला पाणी कशाला हवंय? हे बोलून चेटकीण तिथून निघून जाते आणि मग हळूहळू तिची गावात भीती पसरू लागते। अरे ऐका, कोणी पाणी वाया घालवू नका, त्या चेटकिणीने बघितलं तर घरातलं सर्व पाणी चोरून नेल ते, आणि प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही आपल्याला, पाणी असून सुद्धा ही पाण्याची तळमळाव लागेल। पण ही चेटकीण असं का करते? मला तर वाटतं ही चेटकीण थोडी वेडी आहे। खरं बोलला आहेस बंधू, पाण्याबद्दल एवढी सहानुभूती फक्त कोण्या वेडालाच असू शकते। त्यांच्या या गोष्टी ऐकून राधे त्यांना पाण्याचं महत्व सांगणारच असतो की तेवढ्यात ते सर्व त्याला नकार देतात। अरे भाऊ, अरे खर तर ती चेटकीण योग्यच करतीये, कारण पाणी तर आहेच मौल्यवान, पाणी शिवाय तर। राहून दे भाऊ, आम्हाला पाण्यावर भाषण नको देऊ, तुझं बोलणं आम्हाला काही समजणार नाही। तू म्हणशील पाणी संपून जाईल आणि आम्ही म्हणू की पाणी कधीच संपू शकत नाही, यामुळे खोटा वाद सुरू होईल। याच्या काही दिवसांनंतर खूप उकाडा सुरू झाला आणि त्या कडक उकाड्यात एक तहानलेला छोटा मुलगा पाण्यासाठी रडत होता। पाणी, पाणी, कोणी मला दोन थेंब पाणी आणून द्या, पाणी नाही मिळालं तर माझा जीव निघून जाईल। मुलाची आई त्याची अवस्था बघून त्याच्यासाठी पाणी आणायला निघून जाते, पण ती पाणी घेऊन येण्याआधी चेटकीण तिथे येते आणि, घे बाळा पाणी पी,
मला शक्य असत तर या पृथ्वीवर मी कोणालाच तहानलेला राहू देणार नाही. हे बोलून चेटकिणीचे डोळे भरून येतात आणि तेवढ्यात त्या मुलाची आई सुद्धा पाणी घेऊन येते. ती चेटकिणीला दुखी बघून आश्चर्यचकित होते आणि तुम्ही चेटकीण असून रडत आहात. तुम्ही मला हे सांगू शकाल का की तुम्ही पाणी वाया घालवणाऱ्यांना स्वतःचा शत्रू का समजता? मुलाच्या आईचे बोलणे ऐकून चेटकीण तिला सांगते की आमच्या परिसरात पाण्याची खूप कमतरता होती. खूप लांबून पाणी आणावं लागायचं. उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची फार जास्त कमतरता जाणवायची. आणि एकदा तर अशी कमतरता झाली होती की लोक पाण्याअभावी तळमळून मरू लागले. हे बोलून चेटकीण रडायला लागली आणि अशा प्रकारे मला मरण आले. आणि मग जेव्हा मी या परिसरात आले आणि लोकांना निर्दयीपणे पाणी वाया घालवताना बघितलं तेव्हा मला त्यांचा खूप राग आला आणि मी त्यांना धडा शिकवण्यासाठी चेटकीण बनले. ज्यावेळी चेटकीण तिची कहाणी सांगत होती त्याचवेळी नशिबाने गावातील लोक लपून सर्व काही ऐकत होते. पण तिचे बोलणे ऐकून गाववाल्यांना खूप लाज वाटते आणि ते चेटकिणी समोर येऊन म्हणतात, आम्हाला माफ कर चेटकीण, आम्हाला पाण्याचे महत्व माहित नव्हते आणि म्हणूनच ते वाया घालवताना जराही विचार करत नव्हतो. पण आता आम्हाला कळलं आहे की पाणी किती मौल्यवान आहे. आणि पाणी नसेल तर माणूस आणि सर्व जीवजंतू मरून जातील. आम्ही आज शपथ घेतो की पाणी वाया घालणार नाही आणि कोणाला तसं करू देणार नाही. गावकऱ्यांचे बोलणे ऐकून आणि त्यांनी घेतलेल्या शपथेमुळे चेटकिणीचा सर्व राग आणि दुःख निघून जाते. मग चेटकीण शांत होते आणि तिथून कायमची निघून जाते. या प्रकारे चेटकिणीमुळे गावकऱ्यांना हा धडा मिळतो की पाण्याला वाचवूनच आयुष्य वाचवू शकतो.